वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र किंवा इतर केंद्रांपासून सहाशे मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनी नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणातील तरतुदी कुसुम योजना आणि वीज कायदा दोन हजार तीन मधील तरतुदी लक्षात घेऊन वीज जोडणी देण्यासाठी धोरणात्मक बदल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलं आहे कृषीपंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या कृषीपंप जोडणी धोरणाअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार वीस पासून आजवर एक हजार एकशे तीस कोटींची वसुली झाली आहे दोन हजार अठरापासून राज्यातील कृषी ग्राहकांना वीज जोडण्या देणं बंद करण्यात आलं होतं त्यामुळे पैसे भरूनही हजारो ग्राहकांना जोडण्या मिळाल्या नव्हत्या राज्य सरकारनं शेतकऱ्यांची थकीत बिलातून मुक्ती व्हावी आणि प्रगती व्हावी यासाठी कृषीपंप वीज जोडणी धोरण आणलं या धोरणाअंतर्गत आजवर एक्कावन्न हजार नव्या ग्राहकांना कृषी पंपाच्या जोडण्या देण्यात आल्या आहेत विदर्भ मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून उपकेंद्रांच्या उभारणीसाठी निधी, निधी मागणारे प्रस्ताव सादर करावेत तसंच त्याच्या अंमलबजावणीचा सा अहवाल सादर करावा अशा सूचनाही डॉक्टर राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून त्यांना पायाभूत सुविधाविषयक कोणते प्रकल्प हवे आहेत याची माहिती घेण्याचे निर्देशही डॉक्टर राऊत यांनी महावितरणाला दिले आहेत